शेडबाल तालुका कागवड येथे कागवडहून उगार साखर कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटल्याने रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या 3 शेतमजूर महिला ठार तर 1 महिला गंभीर जखमी झाली आहे. ही दुर्घटना रविवारी दुपारी 12 सुमारास घडली. या घटनेची नोंद कागवाड पोलिसात झाली असून उपनिरीक्षक MB बिराजदार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतांमध्ये चंपा लाखप्पा तळकट्टी वय 42, भारती वडदाळी वय 38, मालू रावसाहेब ऐनापुरे वय 53 यांचा समावेश आहे, तर शेकवा नरसप्पा नरसाई वय 45 या गंभीर जखमी झाल्या असून त्यांची स्थिती चिंताजनक आहे. या घटनेमुळे कागवाड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कागवाडहून उगार कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर KA71T1925 या ट्रॉलीचे चाक तुटल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या शेतमजूर महिलांवर ट्रॉली उलटली. त्यात 3 जणी ठार झाल्या तर 1 जण गंभीर जखमी झाली. शेतातून काम करून घरी परतताना त्यांना मृत्यूने कवटाळल्याने कागवाड तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघातातील मयत महिला दररोज मजुरीसाठी उन्हाळा असल्याने सकाळी लवकर जाऊन दुपारी 12 सुमारास परतत होत्या. घटनास्थळी मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अपघाताचे वृत्त समजताच नागरिकांनी तात्काळ JCB मागवून मृतांना बाहेर काढले. अपघातातील 3 मृत महिलांच्या मागे पती मुले मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.